सबस्क्राइब करा आपल्या व्हायरल गोष्टी या यूट्यूब चॅनलला आणि त्यासोबत बेल आयकॉन नक्की दाबा, कारण इथे घेतलेलं नॉलेज वाया जात नाही। तर मित्रांनो, कोलकाता नाईट रायडर्सने चार खेळाडूंना रिटेन केलेले आहे। यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी आता कर्णधाराला रिटेन ठेवलेलं नाही आणि याचमुळे त्यांना आता मेगा लिलावामध्ये मोठ्या संख्येने खेळाडूंना टार्गेट हे करावे लागणार आहे। आणि यामुळेच मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत की कोलकाता नाईट रायडर्स हा संघ कोणकोणत्या खेळाडूंना टार्गेट करू शकतो। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आज आपण 2000 लाईक्सचे टार्गेट ठेवले आहे, जे की तुम्ही नक्की पूर्ण करसाल आमचा विश्वास आहे। त्यामुळे व्हिडिओ सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि आपले आजचे टार्गेट नक्कीच पूर्ण करा। चला तर सुरू करूयात। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण रिटर्न केलेल्या खेळाडूंबद्दल बोलूयात। तर मित्रांनो, इथे त्यांनी आंद्रे रसलला सर्वप्रथम 12 कोटींमध्ये रिटर्न केलेले आहे। तर दुसऱ्या क्रमांकावर व्यंकटेश अय्यरला 8 कोटींमध्ये रिटर्न केलेले आहे। तर मित्रांनो, तिसऱ्या क्रमांकावर सुनील नरेनला त्यांनी 6 कोटींमध्ये, तर चौथ्या क्रमांकावर वरुण चक्रवर्तीला 8 कोटींमध्ये रिटर्न केलेले आहे। जर आपण आता मेघा लिलावाचे त्यांचे 5 वर्षाचे रेकॉर्ड्स पाहिले, तर ते सहसा 7 फलंदाजांना घेतात, तर 7 ते 8 गोलंदाजांना घेतात, तर 7 ते 8 अष्टपैलू खेळाडूंना देखील ते खरेदी करतात। या व्यतिरिक्त त्यांच्यासमोर आता सर्वात मोठे आव्हान म्हणजे आता त्यांना कर्णधार हा शोधावा लागणार आहे। तर मित्रांनो, आता KKR म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स हा संघ कोणकोणत्या फलंदाजांना टार्गेट करू शकतो याबद्दल बोलूयात। तर मित्रांनो, त्यांच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झालेच तर त्यांनी आधीच व्यंकटेश अय्यरला रिटर्न केलेले आहे आणि त्यामुळेच आता त्यांना 2 चांगल्या भारतीय फलंदाजांची गरज आहे, तर 2 चांगले परदेशी फलंदाज देखील त्यांना हवे असतील। तर मित्रांनो, इथे ते भारतीय फलंदाजांमध्ये शुभमन गिलला टार्गेट करतील। तर मित्रांनो, इथे श्रेयस अय्यर हा प्रिपिकद्वारे गेला नाही, तर ते त्याला देखील टार्गेट करू शकतात। या व्यतिरिक्त ते ईशान किशन, नितीश राणा यांना देखील पुन्हा विकत घेण्याचा प्रयत्न करतील आणि अशाच प्रकारे ते राहुल त्रिपाठीलाही पुन्हा घेण्याचा प्रयत्न करतील। तर मित्रांनो, इथे त्यांनी शुभमन गिल सारख्या फलंदाजाला रिलीज केले आहे आणि त्यामुळे आता ते त्याला पुन्हा येथे घेण्याचा प्रयत्न करतील। तर मित्रांनो, आता परदेशी फलंदाजांबद्दल बोलायचे झालेच तर ते येथे स्टीव्ह स्मिथ, जॉनी बेस्टो आणि डेव्हिड कॉनवे यांच्याकडे जातील। तर मित्रांनो, येथे ते सर्वाधिक जास्त स्टीव्ह स्मिथकडे जाऊ शकतात, कारण मित्रांनो, हा खेळाडू या संघासाठी एक कर्णधाराचा पर्याय होऊ शकतो आणि त्यामुळेच ते स्टीव्ह स्मिथकडे जाऊ शकतात। तर मित्रांनो, आता आपण गोलंदाजांबद्दल बोलूयात की KKR म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्स हा संघ कोणकोणत्या गोलंदाजांवर बोली लावू शकतो, कोणकोणत्या गोलंदाजांना टार्गेट करू शकतो। तर मित्रांनो, येथे गोलंदाजांबद्दल बोलायचे झालेच तर यांच्याकडे आधीपासूनच 2 गोलंदाज हे उपलब्ध आहेत, ते म्हणजे सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती। तर मित्रांनो, इथे विशेष म्हणजे कमलेश नगरकोटी तसेच शिवम नवी झाला हे वेगवान गोलंदाज त्यांच्याकडे होते, जे की आता गेलेले आहेत। आणि मित्रांनो, याचमुळे ते त्यांच्या जागी दीपक चर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई तसेच बिश्नोई सापडले नाही तर ते राहुल चर आणि आवेश खान यांना देखील टार्गेट करू शकतात, त्यामुळेच ते 4 ते 5 खेळाडूंकडे जाऊ शकतात। तर मित्रांनो, आता आपण परदेशी गोलंदाजांबद्दल बोललोत तर इथे ते ॲडम चांपा तसेच ट्रेंड बोल्ट, जोस हेझलवूड आणि कगी सोराबाडा यांच्या मागे जाऊ शकतात। तर मित्रांनो, येथे ते रबाडाला जास्त किंमत देऊन विकतही घेऊ शकतात, कारण गेल्यावेळी त्यांनी पॅट कमिन्सला देखील खूप मोठ्या रकमेत विकत घेतली होती आणि त्यामुळे ते येथे रबाडासारख्या एका चांगल्या गोलंदाजावर देखील मोठी बोली लावू शकतात। तर मित्रांनो, आता आपण फलंदाज आणि गोलंदाज यांबद्दल बोललोच, आता आपण जाणून घेऊयात की अष्टपैलू खेळाडूंवर KKR म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्स हा संघ कोणकोणत्या खेळाडूंवर बोली लावू शकतो। एक महत्त्वाची सूचना मित्रांनो, बरेच जण आपला व्हिडिओ फक्त पाहून व्हिडिओला सोडून जातात। तर मित्रांनो, तुमच्याकडे एकच विनंती आहे की जर तुम्हाला खरंच आमचे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या एका सबस्क्राईबने आम्हाला खूप मोठं मोटिवेशन मिळते पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी। तर मित्रांनो, सपोर्ट करा आपला मराठी चॅनल सबस्क्राईब करून। मित्रांनो, व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, तुम्हाला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला काही सेकंदही लागणार नाहीत, आणि केला असेल तर खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद, त्यामुळे आम्हाला मोठे मोटिवेशन मिळते पुढील व्हिडिओंसाठी। तर मित्रांनो, येथे त्यांच्याकडे आधीच आंद्रे रसेल हा आहे, जो की अष्टपैलू खेळाडूची भूमिका ही बजावू शकतो। आणि आता मित्रांनो, इथे ऑलराऊंडर्समध्ये पर्यायही खूप कमी आहेत आणि त्यामुळे जर आपण हार्दिक पांड्याबद्दल बोलायचे झालेच तर हार्दिक पांड्याला प्रिपिकद्वारेच कोणता ना कोणता संघ हा नक्कीच घेईल आणि त्यामुळेच त्यांना हार्दिक पांड्या मिळणे तरी कठीणच आहे।
आणि त्यामुळेच ते याव्यतिरिक्त शिवम डुबे किंवा विजय शंकर यांच्याकडे जाऊ शकतात किंवा रायन पराग हा देखील एक त्यांच्यासाठी पर्याय ठरू शकतो. आणि यामुळेच मित्रांनो त्यांच्याकडे अष्टपैलू खेळाडूंमध्ये हेच भारतीय पर्याय उपलब्ध आहेत. तर मित्रांनो आता परदेशी अष्टपैलू खेळाडूंबद्दल बोलायचे झालेच तर ते येथे बेन स्टोक्सच्या मागे देखील जाऊ शकतात, तसेच मार्कस स्टॉइनिसच्या आणि या व्यतिरिक्त ते सॅम करनच्या मागे देखील जाऊ शकतात. तर मित्रांनो हे होते ते खेळाडू ज्यांना कोलकाता नाईट रायडर्स हा संघ टार्गेट करू शकतो. तर मित्रांनो या व्यतिरिक्त कोणकोणत्या खेळाडूंना कोलकाता नाईट रायडर्स हा संघ टार्गेट करू शकतो तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमित्रांसोबत तसेच क्रिकेट प्रेमींसोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये.